नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोली मध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे। दोस्तों, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सोपा असा मराठी निबंध आणि आपल्या निबंधाचे नाव आहे ग्रंथालय हेच आमचे देवालय। चला तर पाहू अतिशय सोपा सुंदर निबंध। मित्रांनो, देवालयात आपण जातो ते कशासाठी? मनाच्या व्यथा दूर करण्यासाठी, देवाची कृपा मिळवण्यासाठी। तेथील मंगल वातावरणाने मन प्रसन्न होते। दोस्तांनो, पण सध्याच्या आधुनिक काळात ग्रंथालय हीच खरी देवालय आहेत असे म्हटल्यावर ती अतिशयोक्ती होणार नाही। ग्रंथालय हे ग्रंथ म्हणजे मूर्तिमंत परमेश्वरच। हे एकाच वेळी आपल्याला ज्ञान देतात आणि आपले मनोरंजन देखील करतात।
आज जगाचे प्रगतीच्या दिशेने सतत पाऊल पुढे पडत आहे. जगाबरोबर आपलीही प्रगती साधावयाची असेल तर आपणास ग्रंथालयातील या ग्रंथांच्या सहवासात राहावे लागते. देवालयातील देवाची आराधना करून जे साधणार नाही त्याहून केवढे तरी मोठे ग्रंथ ग्रंथालयातील या देवांची ग्रंथांची आराधना केल्याने मिळेल. मित्रांनो, दोस्तांनो, आपणास हा निबंध व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.